कोपरेगाव तालुक्यासाठी अद्ययावत तहसीलची प्रशासकीय इमारत बांधण्यात आलेली आहे या प्रशासकीय कार्यालयात अनेक कार्यालय आहेत अनेक दालने रिकामे पडलेली आहेत सदर प्रशासकीय इमारतीत प्रत्येक मजल्यावर कचरा कुंडी निर्माण झाली असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आजपासून स्वच्छतेला सुरुवात केली आहे रोज सकाळी साडे दहा वाजता ते तहसीलदार कार्यालयात व आवारातील अस्वच्छ ठिकाणी पंधरा मिनिटे झाडू मारून स्वच्छता करणार आहेत तुम्ही स्वच्छ ठेवता का मी स्वच्छ करू असे म्हणत त्यांनी हे गांधीगिरी आंदोलन सुरू केलंय दरम्यान या प्रशासकीय इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढिगार बनलेले होते याबाबत या आमच्या निर्भीड कोपरगाव या वृत्तवाहिनीनं त्याबाबत बातमी प्रसिद्ध करताच ते कचऱ्याचे ढिगार तहसील प्रशासनाच्या वतीनं स्वच्छ करत हटविण्यात आले होते मात्र या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेबाबत अनियमितता दिसून येत होती त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सोमवार दिनांक एकतीस पासून या प्रशासकीय इमारतीत दररोज सकाळी साडे दहा वाजता स्वच्छता अभियान रावीत गांधीगिरी आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसील प्रशासनाला एका पत्रकान्वये दिला होता त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते यांनी आज सोमवार दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी साडे वाजता तहसील कार्यालयात हातात झाडू घेऊन तहसील कार्यालयातील इमारतीत साचलेला कचरा स्वच्छ करत भिंतींना तसेच अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्यांना लागलेली जाळे काढत स्वच्छता अभियान राबविले यावेळी बोलताना ते म्हणाले की वारंवार स्वच्छतेची आठवण तालुका स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या तहसीलदार यांना करून द्यावी लागते याच्यापेक्षा लाजीरवाणी दुसरी गोष्ट नाही दिव्याखालीच अंधार असेच मला म्हणावे लागेल पण मी सुद्धा निर्लज्ज व चिवट आहे माझ्या तालुक्याचे प्रशासकीय कार्यालय मी रोज स्वच्छ करणार फक्त पंधरा मिनिटे की तुम्ही स्वच्छ ठेवता हीच आपली सत्व परीक्षा असल्याचं त्यांनी आणि म्हटलं आहे आता याबाबत तहसील प्रशासन आपली इमारत स्वच्छ ठेवून त्या त्यात सातत्य ठेवणार का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे शहरामध्ये तालुक्यासाठी एक प्रशासकीय इमारत आहे या प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालय अधिक जवळजवळ पंधरा ते सोळा कार्यालय एकाच इमारतीमध्ये सरकारने स्थापन केले आहे ह्यासाठी अद्यावत अशी जवळजवळ दहा करोड रुपये खर्चून एक नवीन इमारत बांधण्यात आली आहे पण या इमारतीचा स्वच्छतेचा प्रश्न हा दहा वर्षापासून ऐरणीवरती आहे वारंवार स्वच्छता करून देखील तहसील कार्यालय साफ राहत नाही किंवा प्रशासकीय इमारत साफ राहत नाही या संदर्भामध्ये मी काल नोटीस दिली होती की आजपासून मी रोज सकाळी साडेदहा ते पावणे अकरा हे पंधरा मिनटं आंदोलनात्मक हे कार्यालय स्वच्छता स्वच्छ करण्याचं काम करणार आहे जेणेकरून ह्या अधिक जे सातवा वेतन घेणारे अधिकारी आहेत त्यांना थोडीतरी जगाची नाही तर मनाची तरी लाज वाटेल आणि आपलं कार्यालय स्वच्छ ठेवतील त्या अनुषंगाने आज मी स्वच्छता करण्यात आलो असता जवळजवळ ऐंशी टक्के कार्यालय हे स्वच्छ केलेले आहे आणि तहसीलदार साहेबांनी आज मला आश्वासन दिले की आम्ही ही डीप क्लिनिंग पहिली डीप क्लिनिंग आहे ते थोडा वेळ लागेल परंतु ही आम्ही क्लिनिंग चोवीस तास आणि कायम स्वरूपी एक सिस्टीम लावणार आहोत आणि ते हे प्रशासकीय कार्यालय कायमस्वरूपी स्वच्छ राहील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु मी माझा जो हेका आहे की रोज पंधरा मिनटं येण्याचा साडे दहाला येऊन पावणे अकराला जाण्याचा हा चालू ठेवणार आहे जोपर्यंत तहसील कार्यालय एकदम कायमस्वरूपी महिनाभर स्वच्छ राहत नाही आणि कायम स्वच्छ राहत नाही तोपर्यंत हा मी माझा प्रशासनावरती चेक ठेवणार आहे काय तुम्हाला स्वच्छते अस्वच्छतेचं कारण अस्वच्छते मुख्य कारण म्हणजे ब जे नागरिक येतात ते नागरिक हे कार्यालय आपलं हा समजून वापरत नाही कुठल्याही प्र ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकणे पान खाऊन थुंकणे त्याने भिंती रंगवणे अधिकारी कर्मचारी बाथरूमधे जाऊन थुकण्याऐवजी खिडकीतूनच बाहेर थुंकतात आणि ती खिडकी घाण करून टाकतात त्या ज्या खिडकीशिवाय शेजारी बसतात ते त्या खिडकीला किमान दिवसात नाही एकदा तरी फडकं मारावं हो, जे क्लीन असावी असं त्यांना वाटत नाही हे दुर्भाग्य आहे प्रत्येकाने हे कार्यालय आपलं आहे ही इमारत शासनाची नव्हे तर आपली स्वतःची आहे शासन म्हणजे आपण स्वतः आहोत आणि आपली इमारत आहे ती समजून वापरली पाहिजे आणि स्वच्छ ठेवली पाहिजे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेजोखे कोपरगाव